बिंदास संभाजीनगर जिल्ह्यातील गुळवाडी येथील बीटी मांजरे यांच्या वस्तीवर असलेल्या श्री गणेश देवस्थानच्या सभागृह बांधकामाकरिता वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निमित्त या स्थळी भूमिपूजन सोहळा आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बोरणारे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैजापूरची बुलंद तोफ माजी नगरसेवक साबीरभाई, तालुका प्रमुख सचिन वाणी, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, रामहरीबापू जाधव, वैजापूर पंचायत समितीच्या लोकप्रिय सभापती सिनाताई मनाजी मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते मनाजी पाटील मिसाळ, खरेदी विक्री संघाचे अवतडे यांना, शहर प्रमुख राजेंद्र साळुंके, अमोल बोरणारे उपतालुका प्रमुख मोहन साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार बोरणारे यांच्यासह शिवसेनेच्या माध्यमातून गाव परिसरात झालेली महत्वाची कामे, सभापतींच्या माध्यमातून झालेली कामे आणि गणेश मंदिराच्या संदर्भाला अनुसरून त्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर तब्बल लोकप्रतिनिधींची 12 पदे अनुभवलेल्या रामहरीबापू जाधव यांनी भाजपच्या षडयंत्राबद्दल बोलत जशास तशी उत्तर शिवसेनेनं दिलंच पाहिजे असं भाष्य करत आपलं मनोगत आटोपत केलं. मार्गदर्शनपर भाषण बोलत असताना साबीरभाई यांनी मात्र विरोधी पक्षांसह विरोधकांची वैचारिक तुलाई करत ईडीची सीडी करून सत्ताकारण करणाऱ्या भाजपच्या षडयंत्र नाटकोस उत्तर शिवसैनिक देतीलच. याबरोबरच 275 कोटी रुपयांची विकास कामं झाल्यानं विरोधक बिथरले आहेत, त्यांना त्यांच्या चुकांचे उत्तर देऊत असं प्रतिपादन साबीरभाईंनी केलं. अध्यक्षीय भाषणात तालुक्यातील चौफेर बाबींवर आमदार बोरणाऱ्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधत पारिवारिक वादाला राजकीय स्वरूप, कुणी कसं कधी नियोजन आखून पारिवारिक वादाला राजकीय स्वरूप दिलंय हे एक दिवस जनतेसमोर येईलच. कारण बोरणाऱ्याला खांदा देणारे बोरणारेच असतील, त्याचं भांडवल विरोधकांनी करू नये अशा स्पष्ट शब्दात आमदार बोरणारे यांनी विरोधकांना ठणकावलं. कार्यक्रमाचे आभार माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांनी मानले, तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण पाटील बडाई यांनी केलं होतं. या कार्यक्रमात लातूर गटातील किशोर पाटील उमे, माजी विभाग प्रमुख प्रवीण सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य तथा उपविभाग प्रमुख भाऊसाहेब शिंदे, राजू छानवाल, जगन्नाथ पगार, बाळू पगार, भरत जगताप, प्रवीण पाटील भडाईत, संजूबाबा आहेर, संभाजी पाटील डुकरे, हरिभाऊ आदमाने, बाबूलाल मांजरे, गणेश टांगे, प्रदीप पाटील साळुंके, रमेश मेहर, सचिन ताजी, सुदाम ताजी, परसराम काटे, राजेंद्र पाटील डिके, विजय शेळके, अण्णासाहेब जाधव, सोमनाथ रोठे, मच्छिंद्र शेळके यांच्यासह दादासाहेब पगार, सोपान शिंदे, भाऊसाहेब पगार, सुनील मांजरे, एकनाथ मांजरे, लक्ष्मण डांगे, बाजीराव पगार, वाल्मिक पगार, भगवान शिंदे, सुनील टोंबे आदींनी ग्रामस्थांसह अतोनात परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला.